ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटाची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली असून राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा सदोष असल्याने देता येणार नाही अशी भूमिका न्यायालयात स्पष्ट केली आहे. त्यामुळे तो डेटा देण्यास केंद्र सरकारला बाध्य करता येणार नाही असे न्यायालयाने नमूद केले आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करावीच लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. ओबीसी आरक्षण रद्द ठरल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच ओबीसीचे आरक्षण असलेल्या वॉर्डाच्या निवडणुकांना स्थगिती आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे तयार असल्याने तो पुरवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सकाळी सविस्तर सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून इम्पिरिकल डेटामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने तो देता येणार नाही अशी भूमिका मांडली होती. इम्पिरिकल डेटा सदोष असल्याचे स्वतःच केंद्र सरकार सांगत असेल तर तो डेटा राज्य सरकारला देण्यासाठी बाध्य करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारची याचिका फेटाळून लावताना ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करावीच लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सांगला न्यूजसाठी रिपोर्ट.